महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. 1974 पासून ते आतापर्यंत महिलांनी सर्वांसाठी चालवलेल्या बँकेची अर्थात भगिनी निवेदिता सहकारी बँकेची यशस्वी घोडदौड खरोखरच अभिमानास्पद आहे. भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री CA सुरेश प्रभू, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, बँकेच्या अध्यक्षा CA रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांसह बँकेच्या आजीमाजी संचालक मंडळासह इतर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अधिकारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बँकेच्या 50 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफित तसेच या वाटचालीची अक्षर रूपात माहिती देणारे सुवर्ण भरारी या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन तर रेवती पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. स्मिता देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे तर दीपा दाढे यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाला सहकार आयुक्त अनिल कवडे, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, रिझर्व्ह बँक संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बँकेचे अनेक खातेदार आणि ठेवीदारही आवर्जून उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग लक्षणीय होता. बँकेच्या 50 वर्षाच्या वाटचालीची ध्वनीचित्रफित यावेळी दाखवण्यात आली. याचे साक्षीदार राहिलेले खातेदार यावेळी उपस्थित होते. हा प्रवास डोळ्यांसमोरून तरळून गेल्याने ते भारावले. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असलेले श्री विवेक दाढे आणि त्यांच्या पत्नी सौ मीनाक्षी दाढे यांनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणायचं ठरवलं. मीनाक्षीताईंनी समविचारी महिलांना बरोबर घेऊन ही बँक सुरू करावी अशी अभिनव संकल्पना श्री दाढे यांनी मांडली आणि मीनाक्षीताईंनी ती आनंदाने स्वीकारली देखील. संपूर्णपणे महिलांनी चालवलेली बँक ही कल्पनाच मुळात त्या काळी नवलाईची होती आणि ती साकार करणेही सोपं नव्हतं. अविश्वास, अप्रूप, साशंकता अशा विविध प्रतिक्रियांना सस्मितपणे तोंड देत 1974 साली भगिनी निवेदिता सहकारी बँकेची स्थापना झाली. ती होती पूर्णतः महिलांनी सर्वांसाठी चालवलेली बँक. विशेष म्हणजे आजही अशी बँक कुठेही नाही. पुढील गौरवशाली कर्तृत्वाचा तो श्री गणेशा होता. भगिनी निवेदिता बँक ही एक प्रतितीयस सर्वसामान्य माणसाचा विश्वास संपादन केलेली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जनसामान्यासाठी काम करणारी एक महत्त्वाची संस्था आणि बँक आहे. या बँकेनी सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला, बँकेची वाढ झाली आणि या बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे जरी महिलांनी चालवली असली तरी ती सर्वांसाठी असलेली बँक आहे. त्याचं आश्चर्य वाटायची गरज नाही. महिला नेहमी सर्वांसाठीच काम करतात. महिला स्वतःचा विचार शेवटी करते, आधी विचार इतरांचा करते. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो, ती नेहमी विचार कुटुंबाचा आधी करते आणि नंतर स्वतःचा विचार करते. आणि म्हणून अशी बँक भगिनी सहकारी बँक चाललेली बँक जी आहे यांनी 50 वर्ष पूर्ण होतील आणि त्याचा आता एक रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचा आजचा शुभारंभ झाला. मला पूर्णपणे खात्री आहे की रेवती पैठणकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे आणखीन पुढची जी वाटचाल आहे ती याच्यापेक्षा चांगली करतील आणि म्हणून त्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी, आतापर्यंत जे चांगलं काम झालं त्यासाठी त्यांना धन्यवाद देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित होतो. सरकारची धोरणं ही अशा बँकांना अशा संस्थांना मदत करण्याची असली पाहिजे. कारण ह्या बँका जे काम करतात ते समाजाच्या विकासाचं काम करतात आणि त्यामुळे समाजाला विकास करण्यासाठी सरकारचं काम असतं. तर हे काम जर सरकारचं काम जर बँका करत असतील, सहकारी संस्था करत असतील, तर त्यांना मदत करणं सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणून सरकारनेही त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की नरेंद्र मोदी असो, आपले अमित शहाजी असोत, ही सर्व मंडळी सहकारी क्षेत्राला, सर्वसामान्य माणसांना मदत करणाऱ्या बँकांना निश्चितपणे मदत करतील अशी मी आशा व्यक्त करतो. बँक सुरू करण्याचं, चालवण्याचं कोणतंही औपचारिक शिक्षण किंवा अनुभव नसताना
केवळ आंतरिक तळमळ आणि जिद्द यांच्या जोरावर बँकेच्या संस्थापकांनी पहिलं पाऊल टाकण्याचं धाडस केलं, भरारी घेतली. संस्थापकांच्या बरोबरीने सर्व माजी संचालकांनी, माजी कार्यकारी अधिकारी आणि सेवक वर्गाने बँकेला एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि बँकेची स्वतःची अशी एक कार्य संस्कृती विकसित झाली. बँकेच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या सर्वांचा उल्लेख वेळेअभावी मी इथे करू नाही शकत, पण या सर्वांनी केलेल्या परिश्रमाचं विद्यमान संचालक मंडळ आणि सेवक आम्ही स्मरण करतो आणि त्यांच्या प्रती आम्ही कायमच कृतज्ञ असणार आहोत. आजच्या या दिवशी माझ्या सहकारी असलेल्या विद्यमान संचालक मंडळ आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छिते. नमस्कार, मी ज्योती सोमण, बँकेची निवृत्त सेविका, म्हणजे मी मॅनेजर म्हणून निवृत्त झाले असले, साधारण माझी 28 वर्ष सर्व्हिस झाली इथे. आणि जो जुना स्टाफ म्हणता येईल, जुनं डायरेक्टर बोर्ड, म्हणजे दाढेबाई तेव्हा होत्याच, नंतर आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा भट होत्या, तर तसं म्हटलं तर बँकेचं कल्चर जे चांगलं निर्माण केलं ते त्यांनी केलं असं आमचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या हाताखाली आम्ही लोक तयार झालो आणि आज त्यांची, त्या स्वतः इथे नाही आहेत, आजची कार्यकारी अधिकारी आहेत स्मिता देशपांडे, तिला आणि बँकेच्या सेवकांना या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देते मी. भगिनी निवेदितेचे आणि माझे संबंध फार जुने आहेत, स्थापनेपासून मी सभासद आहे आणि वहिनी दाढे वहिनींच्या मी भातसा असल्यामुळं मला त्यांच्यावर आणि 5 रुपयापासून आम्ही रिकरिंग आणि सेविंगची जी आम्हाला सवय लावलेली आहे ती त्यावेळेपासून लावली आणि त्याचा आयुष्यात फार मोठा आम्हाला फायदा झालेला आहे. पैसे कसे वाचवायचे किंवा कसे खर्च करायचे हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो आणि एक प्रकारचे आर्थिक बैठक आम्हाला त्यांच्यापासून मिळालेली आहे. नमस्कार, माझं नाव मंजुश्री धूत, मी गेल्या 30 वर्षापासून भगिनी निवेदिताची ग्राहक आहे. माझे मिस्टर पण खातेदार आहेत आणि आम्हाला इतका छान अनुभव आहे भगिनी निवेदित, अतिशय प्रेमळ, कार्यतत्पर, म्हणजे खूप सुंदर महिलांचा सहभाग असतो, खूप छान मदत होते आणि 50 वर्ष झाली त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे, कारण आमचे विवेक दाढे आणि मीनाक्षीताई दाढेंपासूनचे संबंध आहेत, म्हणजे अगदी तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. खूप आनंद होतो आहे 50 वर्षाचा आणि असंच आम्हाला 100 वर्ष पूर्ण असताना पण यायला मिळव अशी अपेक्षा. नमस्कार, मी देशमुख बोलतो आहे, माझी मिसेस अंजली आणि माझी मोठी बहीण सुनंदा करमरकर ही बँकेची चेअरमन आहे. आम्ही बरेच वर्ष या बँकेला असोसिएट आहोत, माझी मिसेस आणि माझी मुलगी या बँकेमध्ये खूप वर्ष, जवळजवळ 25-30 वर्ष तरी असोसिएट आहेत. आम्हाला बँकेचं खूपच अभिमान आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल खूपच आदर आहे. इतका सुंदर रीतीने त्यांनी बँक मॅनेज केली आणि चांगलं केलेलं आहे, त्याचा आम्हाला अभिमान आणि त्यांना असेच वर्षानुवर्ष आयुष्यभर प्रगती होऊ ही आमची इच्छा आहे. त्याला लागेल ते काय मदत करायची आमची तयारी आहे. मी गौतमी जावडेकर आणि भगिनी निवेदिता बँकेला त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खूप शुभेच्छा आणि बँकेची अशीच प्रगती व्हावी आणि शताब्दीचा पण कार्यक्रम अशाच दिमाखात पार पाडावा ही सदिच्छा. सर्वांना नमस्कार. आज आमच्या बँकेचा 49 पूर्ण होऊन 50वा वाढदिवस आहे आणि त्याच्याकरता आम्ही सगळे जमलेलो आहोत, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी बँकेमध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करून 80 साली लागले आणि तेव्हापासून 10 पर्यंत बँकेत काम केलं, अप टू ऑफिसर होईपर्यंत. पण आमच्या बँकेइतकं वातावरण कुठेही चांगलं नाही. मला रिटायर्ड होऊन 10 ते 15 वर्ष झाली असतील, पण आम्ही अजूनही बँकेशी खूप चांगलं संबंधित आहे आणि बँकेतल्या प्रत्येक सेवक आमच्या ज्या ज्या शाखेत जाऊ ना त्या त्या शाखेत मान ठेवून वागतात ह्या आमच्या मॅडम आहे. म्हणून आमच्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही असो तसं पण आहेत, कारण नाव आय एम 65.